आतमध्ये मुरला असेल
टोना हे गे तुझं सामान घे. हो केवढा वाटतो ते थांब थांब. एक नंबर आहे केवढा आहे बघा तो नाग आहे ना रिक्षामध्ये शीट उघडून त्याच्यात भरले नाही आणले आणले कोणी आणले अगरबत्ती केवढा मोठा डेंजर वाटत झालं आपली. ओके चलो झालं का एवढा मोठा आहे बघा तुझा तोंडाने पकडला नाग आहे नाग. तर मित्रांनो आपण हे नाग पकडलेलं आहे इंडियन प्रॅक्टिकल कोबरा विषारी साप आहे. मी कॉल केलास ना. हा योगेश योगेश कुराडे योगेश मित्र सेम तुझ्या अरे अरे शूटिंग तर बटन नाही चालू केलं शूटिंग आडजा थांब युट्यूब नाव काय मोबाईल बनवला नाही अरे कसला आहे तो नाग आहे नाग नाग आहे हुशारी ते पण मी इथं औषध मारलं तर पंप ठेवायला आत जातो आणि पाय पडला. कॉल केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला मी फोन करून चला पार्टी आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती. युट्यूब चॅनल आहे चांगली मोठा साप पकडला आहे काय नाव आहे नाग विषारी इंडियन प्रॅक्टिकल कोबरा नाग हा साधारण 1.5 वर्षाचा नाग आहे. 1.5 वर्षाचा ना तरी कसा पकडलं कसं काय पकडलं भीती वाटली पकडताना जाम भीती वाटली जेव्हा पकडला होता तेव्हा लई भीती वाटली. आपला योगेश कुराडे हा भाऊ आहे त्या भावा मी तिथं आलो नाशनगरला आणि फोन केला त्यांचं घर आहे ते आणि त्या घराजवळच तो साप आला होता तर मला बोलला साप मी त्याचा फोन वगैरे केला आपला टोना भाऊ जर कोणाला जर कुठे घरामध्ये साप असेल तर टोना भाऊला कॉल करू शकता नक्की आणि तो भाऊ येतील केवढा मोठा साप कळला होता. चला चालू घरी चल धन्यवाद भाऊ फोन पकडल्याबद्दल तुला भेट.